महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने बावीस मे रोजी महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनाची पा लाभार्थ्यांची पात्र पात्रता यादी जाहीर केली त्या जाहीर केलेल्या यादीनुसार लाभार्थ्यांच्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये कर्ज रक्कम ही टाकण्यात आली परंतु काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ती रक्कम जमा नाही झाली त्याकरिता महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री यांनी प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना एक आदेश पारित केला की ज्या खातेदारांच्या खात्यामध्ये कर्ज रक्कम ही जमा झालेली नाही आहे त्यांना त्यांना कर्ज देण्यावे देण्यात यावे व त्यांच्या खात्यावर कर्ज येणे बाकी असे लिहावे संपूर्ण राज्यामध्ये अकरा लाख शेतकरी हे कर्जमाफीसाठी पात्र आहेत अशी माहिती कृषीमंत्र्यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिलेल्या दिलेली आहे व या शेतकऱ्यांना पंधरा जूनपर्यंत अधिकाधिक शेतकऱ्यांना कर्ज पीक कर्ज हे देण्यात यावे असे सुद्धा आदेश देण्यात आलेत परंतु जामोद येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँक ही कर्ज मागणाऱ्या शेतकऱ्यांना ऑगस्ट सप्टेंबर या महिन्याच्या तारखा देत आहे मागच्या वर्षी लोन भेटलंच नाही काहून की ते लोन भेटलं ते आपलं पुनर्गठन केलं तर ते म्हणत तुम्हाला डबल भेटत नाही तर मग कर्जपाणी करून कसंही तरी गुजारा केला आहे मीन पेरलं कसं बी तर इकून तिकून झालं बी तर ते त्या कर्जपाण्याचा खलाक झालं सर बा बँकेत गेलो साहेबाजवळ गेलो साहेबांनी सांगितलं की बा बारा आठव्या महिन्यातली बारा तारीख मग काय पेरा आणि काय करा आणि कसं करा इकून तिकून उष्णं केलं बा आणि कसं हे रामायण उभं केलं <स्टेण> काय का त्याचे फटाके करा की काय पावनसार करून खा की कोणाला पैसे द्या हे बाकी लोकांचे कर्ज पाणी मग कसं काय का द्यावं कधी द्यावं काय <स्टेण> करा कधी गेले खट्टा का आता खत खताचं काम पड पडलं तर आता आठवा महिना म्हणजे तर बापा बेजात दूर गेला हा म्हणजे अर्ध फेरणं होऊन जाई अर्ध पीक वदारी ते लोकांचं खत आले तर पैसे कळून नाही ले <त्रक्राओंत्ति> आता ते काय लोन काय का, का खायला देतात की शेतीला देतात काय सांगा आठव्या महिन्यातलं मी आता वावर पेरायचे राहिले आता कोणाजवळ उसने वासने घेतले आणि वावर पेरले तीन वर्ष झाले कर्ज भेटलं नाही ना आता इकून तिकून आता भेटलं तर आठवा महिना दाखवला मागच्या <त्रक्र> वेळेस जमला मागच्या वेळेस जमना शेतीमाल तुमचा जो पिकला असेल तो लॉकडाऊनमुळे त्याला भाव भाव उचित भेटला का मी म्हणतो काहीच नाही भेटला ना सगळं लंब लाट झालं काम काम की मक्का बी आठशे नऊशे न गेला कांदा बी चारशे पाचशेनं गेला मग काय करा सध्या मान्सूनला सुरुवात झाल्यामुळे शेतीचे पेरणीचे दिवस आलेले आहेत या पेरणीच्या दिवसामध्ये बी बियाणे खत खरेदी करता शेतकऱ्यांना बँकेने निराश केल्यामुळे खाजगी सावकारांचे उंबटे झिंजवा लागत आहेत जळगाव जामोद तालुक्यातील जामोद विदर्भ कोकण ग्रामीण बँकने बँक अंतर्गत पंधराशे एक्कावन्न लाभार्थी हे कर्जमुक्ती झालेले अशी यादी जाहीर करण्यात आलेली आहे परंतु आजपर्यंत वाटप एप्रिलपासून फक्त तीनशे लोकांनाच कर्ज वाटप करण्यात आलेलं आहे बाकी अजून अजूनसुद्धा बाकी आहेत शेतकरी बांधवांना योग्य वेळी पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे याकरिता माझा व्हिडिओ पाहणाऱ्यांना मी असे अपील करतो की त्यांनी महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री मान्य दादा फुसे यांना खालील क्रमांकावर फोन करून विनंती करावी की शेतकरी बांधवांची होत असलेली कुचंबना रोखण्यास आपण आपण मदत करावी त्यांचा क्रमांक आहे चौऱ्याण्णव बावीस सत्तावीस झिरो पाच त्र्याण्णव मी विनोद वानखडे जामोद जिल्हा बुलढाणा महाराष्ट्रातून इंडिया नर्टसाठी